नमस्कार, मी पुण्याचा सुहास तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहतोय ऑलिम्पिकमध्ये आपली महिला आघाडी खूप छान कामगिरी करते, आणि जसं की PV सिंधू असू दे किंवा आपली मीराबाई चानू असू दे, त्यानंतर आपली महिला हॉकी टीम असू दे, या सगळ्यांनी खूप छान कामगिरी केलेली आहे आणि ती कामगिरी चालू आहे सातत्यपूर्ण. अजून आपल्याकडे काही पदकं येतील, पण आज जी गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आज गिरीप्रेमी ही जी पुण्यातील गिर्यारोहकांची संस्था आहे, त्यातील महिलांनी कांग्याचे नावाचं शिखर सर केलेलं आहे. कांग्याचे दोन आहेत, कांग्याचे 1 आणि कांग्याचे 2, या दोन्ही शिखरावर 2 ऑगस्ट आज त्यांनी हे शिखर पादाक्रांत केलेलं आहे. ह्याच्यामध्ये माझे मित्र प्रसाद कात्रे यांच्या सौभाग्यवती अंजली कात्रे वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी सलग 14-15 तास बर्फामध्ये चालून हे शिखर पादाक्रांत केलेलं आहे. सो याचा मला खूप खूप अभिमान आहे. पाहूया यांची कामगिरी आणि आज सेलिब्रेट करूया गिरीवनच्या टीम बरोबर, गिरीप्रेमीच्या टीम बरोबर. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आणि जाणून घेऊया की काय आहे नक्की, काय करते ही संस्था. सो गिरीप्रेमीच्या बरोबर आपण ह्या महिलांनी जी कामगिरी केली आहे ती सेलिब्रेट करूया. चला तर मग. पण माझे मित्र आहेत प्रसाद कात्रे, त्यांच्या सौभाग्यवती यांनी लडाखचे कुठेतरी मोठं शिखर सर केलेलं आहे, तर ते सेलिब्रेट करायला आम्ही आता हल्दीराममध्ये मिठाई घ्यायला आलो आहे. आणि उमेश झिरपे जे एव्हरेस्ट वीर आहेत काहीतरी गिरीप्रेमी संघटनेचे, त्यांना भेटायला आम्ही निघालो आहे. सो एक छान न्यूज आलेली आहे आणि लेट सेलिब्रेट सक्सेस ऑफ मिसेस कात्रे. आपण गिरीप्रेमीच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आपटे रोडला. तुम्ही पाहताय की हे जे काही पोस्टर्स बाहेर लावले आहेत ते खूप मोटिवेटिंग आहेत, शिखरं आहेत आणि एव्हरेस्ट वीर आहे. गिरीप्रेमीचे जे जे लोक आहेत ज्यांनी शिखरं पादाक्रांत केली त्यांचे वे फोटो आहेत. ही सगळी गिरीप्रेमीची टीम सेलिब्रेशनमध्ये गुंग आहे, त्यांच्याबरोबर मी आहे, मी शूट करतो आहे. पण सेलिब्रेशन इज ऑन. पूर्ण जे काही महिलांनी आज शिखर पादाक्रांत केले कांग्याक्से याच्यामध्ये या सगळ्यांचा पण सहभाग आहे. गेले कित्येक दिवस लॉकडाऊन असतानासुद्धा 1.5 वर्ष प्रॅक्टिस करून या महिलांनी हे केलेलं आहे. ह्यांनी हे सेलिब्रेशन चालू आहे, नागपुरी संत्रा बर्फी देऊन सेलिब्रेशन केलेलं आहे. मित्रांनो, ही आहे टीम जी कांग्याक्से शिखरावर गेली होती. हे ते शिखर आहे आणि अखेर त्यांनी ते शिखर पादाक्रांत केलं. आज सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. यासाठी काय तयारी केली हे आपण प्रत्यक्ष ऐकणार आहोत मामांकडून. सुमारे 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलं तेव्हा एक वेगळंच भीतीचं वातावरण समाजामध्ये पसरलं आणि त्याच सुमारास गिरीप्रेमीच्या महिलांचा एक संघ तयार होत होता आणि हिमालयातल्या मोहिमांचं एक उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलं होतं. त्यामुळं सगळीकडे लॉकडाऊन झालं आणि यांना पण थांबायला लागलं. घरात एक वेगळी नाराजी म्हणून किंवा त्या नाराजीच्या पलीकडे जाऊन आपण त्याला मोडक म्हणतो असं सगळ्यांच्या बाबतीत झालं. आणि त्या सगळ्याजणी विचारू लागले की मामा आता काय करायचं. तर मी थोडा विचार केला आणि ठरवलं की आपण एक वेगळी संकल्पना जी आधी आम्ही राबवली होती गुरुकुलाची ती वेगळ्या स्वरूपात करत सुरू करूयात. आणि ती म्हणजे गुरुकुल, भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम, जगातल्या सर्वोच्च शिखरात माउंट एव्हरेस्टवरती 2012 गिरीप्रेमींनी यशस्वी केली. तर हा सगळा संघ गुरुकुल पद्धतीने पुण्यामध्ये गिरीप्रेमीच्या ऑफिसमध्ये एकत्र राहत होता 9 महिने आणि ते खूप तो प्रयोग यशस्वी झाला. त्याच्यामधून खूप काही गोष्टी घडल्या. तर हेच गुरुकुल फक्त व्हर्च्युअल असेल असं जेव्हा मी या सगळ्या मुलींना सांगितलं त्यावेळेस या सगळ्या कल्पनेला ह्या सगळ्या 14-15 मुलींनी उचलून घेतलं. आणि ह्या सगळ्या मुली काही पुण्यात होत्या, काही मुंबई, काही नाशिक, कोल्हापूर आपापल्या गावी अडकले होते. त्या सगळ्यांना मी सांगितलं की सकाळी 5:30 आपलं गुरुकुल सुरू होईल आणि त्यावेळेस तुम्ही गुरुकुलात पाहिजे, म्हणजे आपापल्या घरी तुम्ही वर्कआउट सुरू केलं पाहिजे. आणि मग ते सुरू झालं. सकाळी 5:30 प्रार्थना, त्यानंतर ध्यान, ब्रह्मविद्या, त्यानंतर त्यांचा सराव,
संध्याकाळी परत सराव. आणि इतकं नियमित झालं की जेव्हा अनलॉक झाल्यानंतर या सगळ्या फिजिकली जमल्या त्यावेळेस हा संघ इतका वेगळ्या पद्धतीने प्रगती करत गेला आणि ह्या 1.5-2 वर्षाच्या तपश्चर्याचं एक फळ आज मिळालं. आजच सकाळी बातमी आली आणि ह्या मुलींच्या संघाने महाराष्ट्रातल्या पहिल्या अनेक वर्षात मी असं पाहतोय 30-35 वर्षात महाराष्ट्रातून फक्त मुलींची मुलींचा संघ हिमालयातल्या शिखर मोहिमेसाठी आत्तापर्यंत गेला नव्हता, तो गेला. आणि लेह लडाख परिसरातील माउंट कांग्याचे 1 आणि कांग्याचे 2 या दोन्ही शिखरांवरती भारताचा तिरंगा या मुलींनी फडकवला. खूप आनंद होतोय. 7 मुली त्यांच्याबरोबर समीरण खोले म्हणून गिरीप्रेमीचा कोच आणि या 7 मुलींच्या संघाचं नेतृत्व प्रियंका चिंचूरकरनी केलं. डेप्युटी लीडर स्मिता करोडीकर होती आहे. त्यानंतर या दुसऱ्या टीममध्ये स्नेहा गुडे, अंजलीताई कात्रे, पद्मजा धनवी आणि सायली बुतकर या सगळ्या मुलींनी काही तशी कामगिरी केली असं मी म्हणेन. कारण कांग्रेसचे 2 हे नवीन मुलींसाठी या गिर्यारोहकांसाठी चॅलेंजिंग अशासाठी होतं की त्यांना बेस कॅम्पवरून समिट अटेम्प्ट म्हणजे 1100 मीटरचा गेन एका दिवसात करायचा होता, तो त्यांनी केला. कांग्रेसचे 1 जे पिके अत्यंत टेक्निकल आहे, त्या ठिकाणी थोडा अनुभवी संघ होता, पण त्यांनीसुद्धा खूप चांगली कामगिरी केली. आपण पाहिलं असेल तर गेल्या 3-4 दिवसापूर्वीपर्यंत या संपूर्ण हिमालयाच्या पट्ट्यात अत्यंत खराब हवामान होतं आणि सगळ्या हवामानामध्ये यांच्या मोहिमा चालू होत्या. थोडा ब्रेक लागला होता त्यामुळं, पण एक खूप चांगली बातमी झाली आणि त्याचं सगळ्या गिरीप्रेमींना फक्त हवा नाही तर उभ्या महाराष्ट्राला खूप अभिमान आहे. आज आनंद आहे, कितीतरी आनंदाचा आणि अभिमानाचा म्हणजे मेसेजचा वर्षा होतो आहे आणि खूप छान बातमी आहे. याच्यात अंजलीताई कात्रांचं विशेष कौतुक आहे, कारण वयाच्या 50 पार केलेल्या या महिला गिर्यारोहक ज्यांनी गिर्यारोहणाचं आपलं करिअर हेही अलीकडे 4-5 वर्षापूर्वी सुरू केलं, त्यांनी पण या शिखरावरती पोहोचण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे हे सगळंच काही मला वाटतं खूप अभिनंदनीय आहे. या सगळ्यांचं खूप पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. उमेश झिरपे सर म्हणजे सगळ्यांचे मामा, त्यांचं नवीन शेर्पा हे पुस्तक आज त्यांच्याकडून घेतलं. सो आपले मित्र प्रसाद कात्रे यांच्या सौभाग्यवती यांनी आज शिखर सर केलं, त्यानिमित्त आपण सेलिब्रेशन केलं. गिरीप्रेमीचे उमेश झिरपे सर यांच्याशी भेटलो, त्यांना त्यांच्याकडून जाणून घेतलं गिरीप्रेमी नक्की काय आहे. सो कुठलं शिखर आहे, काय आहे, एकदा कात्र्यांच्याकडून आपण ऐकूया. सर कुठलं शिखर आहे? कांग्याचे हे आपल्या जे खूप आत्ता चर्चेचा विषय असलेला जो लेह लडाख परिसर आहे, आपला भारतीय हिमालय जो परिसर आहे, तिथलीही 2 शिखरं आहेत. सो कात्रे वहिनी परत आल्यानंतर आपण त्यांचा सत्कार करणारच आहोत, पण आज ते शिखर त्यांनी पादाक्रांत केलेलं आहे वयाच्या 55व्या वर्षी. सो सगळ्यांसाठी हा धडा आहे की तुम्ही ठरवलं तर वय हा फक्त नंबर असतो. सो आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या आई म्हणजे यांच्या सासूबाई यांनी वयाच्या 80व्या वर्षी सर 80व्या वर्षी सिंहगड सर 80व्या वर्षी सिंहगड चढलं. सो ती मुळं तिकडून येत आहेत आणि 55व्या वर्षी आज त्यांनी कांग्याचे हे शिखर सर केलेलं आहे. सो त्यांना खूप खूप शुभेच्छा. परत त्या पुण्यामध्ये आल्या की आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांचं स्वागत, त्यांचा कौतुक आपण करणार आहोत. सो त्याहीपेक्षा त्यांचा एक्सपिरियन्स तर ऐकणारच आहोत. एक्सपिरियन्स ऐकल्यावर कौतुक तर करणं आपलं कामच आहे. जो कोणी चांगलं काम करेल, जो कोणी वेगळं काहीतरी करेल, त्याचं आपण नक्की कौतुक करणार आहोत. सो आज या व्हिडिओमध्ये इथून त्यांना शुभेच्छा देतो. आता आपण सेलिब्रेशन केलं तुम्ही पाहिलंच, सो आल्यानंतर आपण भेटूया. थँक्यू. सो तुम्ही पाहिलं कशाप्रकारे या महिलांनी हे शिखर पादाक्रांत केलं. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना लागू केली आपल्या भारतामध्ये आणि आपण बघतोय की बेटी बचाओ देखा ना क्योंकि बेटिया ही हमें बचा रही है, हम बेटियों को नहीं बचा रहे, बेटिया हमें बचा रही है. सो या सगळ्या मुली या सगळ्या ऑलिम्पिक मध्ये किंवा आज या गिरीप्रेमीच्या मुली यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. सो आपण सगळ्यांनी यांचं खूप अभिनंदन करूया. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. कारण मी आहे पुण्याचा सुहास. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.